हाय गाइस, हेलो, वेलकम टू माय चैनल रश्मी ब्लॉगर नागपुर। मी आज तुम्हाला माझे इंडोर प्लांट्स दाखवणार आहे। मित्रांनो, हे आहे झीझी प्लांट, हे नॅचरल प्लांट आहे गाइस, पण हे आर्टिफिशियल प्लांटसारखं दिसतं। माझ्याकडे आलेले केस मला बरेचदा विचारतात की हे प्लांट आर्टिफिशियल आहे का म्हणून, बट इट्स नॅचरल। आणि गाईज, हे पिटुनिया आहे, याची पानं खूपच सुंदर आहे। मित्रांनो, हे बघा, तुम्ही याच्यावर जी व्हाईट बॉर्डर दाखवलेली आहे, दिसत आहे, ती खरंच खूपच छान आहे। बारीक असं नक्षीकाम केल्यासारखं वाटत आहे। आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, मनी प्लांट, बट इट इज नॅचरली ग्रोईंग वेल। अँड दिस इज ऑल्सो माय वन ऑफ माय फेवरेट इंडोर प्लांट। चला मित्रांनो, आता मी तुम्हाला माझी वरची बाल्कनी दाखवते आहे। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, ही आहे माझी बाल्कनी। चला बघूया माझी बाल्कनी। हे मनी प्लांट आहे गाईज, यात मी थोडीशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे। याला थोडा पाळण्याचा शेप दिलेला आहे। आणि ही आहे माझी हँगिंग प्लांट्स। आणि ही बघा गाईज, माझी छोटे छोटे प्लांट्स आहेत, मी सिरॅमिक पॉट्समध्ये लावलेली आहेत। ही बघा गाईज, माझी सगळ्यात फेवरेट प्लांटस। हे प्लांटस मला खूप आवडतं। यातलं मनी प्लांट थोड्या वेगळ्या टाईपचं आहे। आणि ही बघा गाईज, पिटुनियाचं छोटंसं प्लांट, हे डेव्हलप होतं आहे। याला डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागेल। आणि बघा गाईज, हे सुद्धा एक इनडोअर प्लांट आहे। आणि गाईज, मला तुम्हाला एक माझं लिंबाचं बोन्साय दाखवायचं आहे। हे बघा माझं बोन्साय ट्री, लिंबाचं बोन्साय आहे गाईज। याला बघा, छोटंशाच झाडाला किती सारे लिंब लागलेली आहेत। ही बघा गाईज, याला लिंब लागलेली दिसतच असतील, ही आत्ता नवीन लिंब लागलेली आहे। आणि फुलंसुद्धा आलेली आहे, भरपूर फुलं आलेली आहेत। ही माझी बाल्कनी आहे मित्रांनो। चला तर भेटूया नंतर नवीन व्हिडिओ सहित। तोपर्यंत बाय, सी यू।